नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशनमध्ये. सगळ्यांना प्रश्न पडलाच असं की इतक्या दिवसांनी व्हिडिओ बनवते. बरोबर आहे, कारण की मी प्रेग्नन्सीच्या जर्नीमधून जात होते, तुम्हालाही रील्समध्ये दिसलंच होतं. आणि खरंच खूप डिफिकल्ट टाईम असतो. लास्टचा महिना तर माझ्यासाठी खूपच कठीण गेला. एकतर एक मे महिना होता, पारा इतका चढलेला होता उन्हाचा, 43-42 डिग्रीवर गेलेला. आणि मे महिन्यात एंडिंगला 27 मेला माझी डिलेवरी झालेली आणि मला मुलगी झालेली. आणि मी एक प्रेडिक्शनचा व्हिडिओ केलेला बॉय आणि गर्लबद्दल. प्रेडिक्शन की आपल्याला जे काय होत आहेत प्रेग्नन्सीमध्ये सिमटम्स काय काय होतात, त्याच्यानुसार आपल्याला गर्ल होणार का बॉय होणार. त्या व्हिडिओवर मला खूप सारे व्ह्यूज झाले. आणि मी का तसं प्रेडिक्ट केलं किंवा मी कशाप्रकारे त्या गोष्टींचा अभ्यास केला होता की मला काय होईल काय होईल, प्रत्येकाची क्युरिओसिटी असते. आणि पहिल्यांदा असल्यावर तर खूप जास्त क्युरिओसिटी असते. तर तुम्ही थंबनेल बघितलेलंच आहे यूट्यूबचं, आणि त्याच्यानुसारच मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या रिपोर्ट्सनुसार किंवा मला काय फील होतं त्याच्यानुसार कोणती 10 लक्षणं अशी होती की ज्याच्यामुळे मला मुलगी झाली आहे किंवा मला वाटत होतं की मला मुलगी होईल. आणि खूप दिवसांनी करते. आज 27 तारीख आहे, करेक्ट तिला 3 महिने झाले आहेत माझ्या मुलीला. आणि खूप फ्री टाईम भेटला आज, आणि इथून पुढे भेटेल असं वाटायले 3 महिन्यानंतर करणार आहे की पहिल्यांदा आई झाल्यानंतर काय काय डिफिकल्टीज आल्या मला आई बनल्यानंतर फेस कराव्या लागल्या. प्रत्येक स्त्रीला फेस कराव्या लागतात, त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. पण पहिल्यांदा मला मुलगी झाली आहे किंवा मला मी कसं काय प्रेडिक्ट केलं होतं की मला मुलगीच होईल आणि मुलगीच झाली, ह्याची काही लक्षणं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिलं जे लक्षण मला दिसलं पहिल्या 3 महिन्यांमध्ये ते म्हणजे वॉमिटिंग, उलट्या. मला फर्स्ट 3 महिने काही खाल्ल्या जात नव्हतं आणि सतत उलट्या होत होत्या. आणि असं काही नाही आहे की म्हणजे ज्यांना उलट्या होतात त्यांना मुलगीच होणार किंवा ज्यांना उलट्या होत नाही आहेत त्यांना मुलगा होणार, असं काहीही नाही आहे. ते प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आहे. म्हणून मी जज नव्हतं केलं की मला उलट्या होत्या किंवा मला मुलगी होणार. जसं जसं 9व्या महिन्यापर्यंत माझी प्रेग्नन्सी गेली आणि तसे तसे माझ्या बॉडीमध्ये जे काही चेंजेस होत गेले त्याच्यानुसार मला एक लास्टला सुद्धा मला वाटायला लागले की नाही, मला मुलगीच होईल मुलगीच होईल, आणि मुलगीच झाली. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं म्हटलं तर वॉमिटिंग. तर सेकंड सिम्पटम्स जे होतं ते म्हणतात की मुलगी जर पोटात असेल तर ती आईची सुंदरता ओढवून घेते. आणि म्हणजे पिंपल्स यायला लागतात, आपले केस गळायला लागतात, आपला चेहरा खूप डल दिसायला लागतो, स्किन डल होऊन जाते. तर ते माझ्या बाबतीतही झालेलं. तसे 3 महिने पूर्ण झाले तसे 4थ्या, 5थ्या आणि 6व्या महिन्यात. पहिले 3 महिने आणि नंतरचे 3 महिने, ह्या 3 महिन्यामध्ये मला काय फरक जाणवला, नंतर मला जेवण चाललं 4थ्या, 5थ्या महिन्यात, पण स्किन डल झालेली. अजूनसुद्धा इथे 1-2 ठिकाणी स्पॉटिंग आहेत. मला कधी आधी पिंपल्स वगैरे जास्त येत नव्हते, पण प्रेग्नन्सीमध्ये माझा चेहरा खूप खराब झालेला. तो एक सिम्पटम्स मला जाणवला की हां, मुलगी असल्यानंतर ती आईची सुंदरता ओढवून घेते. तर हो, त्या पद्धतीनंच माझा स्किन कलर पण चेंज झालेला आणि स्किन पण डॅमेज झालेली. तर तिसरं आणि महत्त्वपूर्ण लक्षण म्हणजे हर्ट रेट. हर्ट रेटबद्दल पण बऱ्याच जणांचे गैरसमज आहेत की 140 अबाव असेल तर मुलगी, 140 बिलो असेल तर मुलगा. बट ते मला काही माहिती नाही आहे जास्त, पण माहिती नाही आहे ते. पण माझ्या बाबतीत हर्ट रेटचं पण एक प्लस साईन होतं की मुलगी होणार. माझी हर्ट रेट जी होती बाळाची ती 140 अबाउट्स होती. त्याच्यामुळेही मला असं वाटायचं दर प्रत्येक स्कॅनिंग करून आली की मी हर्ट रेट चेक करायचं आहे, आणि ती प्रत्येक वेळेस 140 अबाउट्स होती. त्याच्यामुळे मी हर्ट रेट पण एक रिझन्स किंवा सिम्पटम्स सांगेल की मुलगी हर्ट रेट 140 अबाव असेल तर असू शकते. प्रत्येकाचं वेगवेगळं असं, बट माझ्या बाबतीत ते प्लस ठरलं. तर मग आता 4थ्या लक्षणाकडे जाऊया, तो म्हणजे प्लॅसेंटा. आता प्लॅसेंटा काय कशामुळे हे आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया, ज्याच्यामध्ये मी माझ्या सोनोग्राफी रिपोर्ट्स रिव्हील करेल किंवा मी सोनोग्राफी रिपोर्ट्स कसा मी रीड करायचे, कशामुळे मला असं वाटायचं की नाही मला बेबी बर्न होणार, तो मी दुसऱ्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये सांगेन. तर प्लॅसेंटा दोन प्रकारचे प्लॅसेंटा असतात, अँटेरियर आणि पोस्टेरियर. तर माझा प्लॅसेंटा पोस्टेरियरच होता. आणि असं म्हणतात की खूप जणांचा गैरसमज आहे की अँटेरियर असल्यावरच मुलगी असते प्लॅसेंटा आणि पोस्टेरियर असल्यावर मुलगा, बट माझ्या बाबतीत ते उलटं झालं.
माझा प्लॅसेंटा होता पोस्टेरियर आणि ग्रेड होती सेकंड, सेकंड ग्रेड पुढे लिहिले असतं ग्रेड सेकंड, तर ते ग्रेडवरून ठरवलं जातं, प्लॅसेंटावरून नाही ठरवलं जात असं मला वाटतं. कारण की माझी एक फ्रेंड आहे, माझी मैत्रीण आहे, जिचा की प्लॅसेंटा पोस्टेरियरच होता बट तिचा ग्रेड 3 होता, थर्ड होता, तर तिला मुलगा झालेला. मग ते तेच की अँटेरियन आणि पोस्टेरियर प्लॅसेंटावर असं काहीही नाही आहे, त्याच्यामुळे तिथे मायनस होईल. माझा प्लॅसेंटा तर पोस्टेरियर होता बट मला असं वाटायचं पोस्टेरियर आणि सेकंड ग्रेड असल्यामुळे मुलगी होईल, आणि तेही माझ्या बाबतीत खरं ठरलं. तर पाचवं लक्षण, पाचवं सिम्पटम सांगायचं म्हटलं तर स्वीट खायला आवडणे आणि सॉल्टी खायला आवडणं. काही काही जणांना असं चमचमीत किंवा असं स्पायसी खायला खूप जास्त आवडतं, म्हणजे त्यांना मुलगा होणार, आणि जिला ज्या गर्भवती स्त्रियांना स्वीट खायला आवडतं तिला मुलगी होणार असंही असतं. बट इन माझ्या केसमध्ये मला स्वतःलाच स्वीट खायला खूप आवडतं, मला स्वतःलाच आवडतं, त्याच्यामुळे मी प्रेग्नन्सीमध्ये पण स्वीट खातच होते. मग मला असं वाटायचं मी स्वीट खाते तर मला मुलगी पण होईल, पण नंतर माझ्या मनात विचारायचं की नाही मला स्वतःलाही स्वीट आवडते मग कसं काय, पण मी स्वीट खात होते. एक पॉईंट होता सिम्पटम्स की मला स्वीट खायला आवडत होतं, त्याच्यामुळेही मला असं वाटायचं की मग मला मुलगी होईल. तर सहावं लक्षण जे आहे ते आहे आपली बेंबी, म्हणजे नाभी, नेवल पॉईंट. आता म्हणजे मला त्याबद्दल काही माहिती नव्हतं बट आपल्या ज्या आजी, मावशी, काकू, काकी, आई जे असतात त्या म्हणायच्या किंवा त्या सांगायच्या की ज्यांची नेवल बाहेर असते अशी उलटलेली असते त्यांना मुलगा होतो, ज्यांची आतमध्ये गेलेली असते त्यांना मुलगी होते. बट हे मला माहीत नव्हतं बट तसं म्हणतात त्या, आणि हे मी रॉंग सांगेल लक्षण, माझ्या बाबतीत तर नाही खरं झालेलं, माझी तर मध्येच होती, मध्ये असल्यामुळे तर मला मम्मी मला नेहमी म्हणायची नाही तुला मुलगीच होईल मुलगीच होईल, बट माझी एक मैत्रीण होती तिची बाहेरच आलेली होती, मग मी तिला म्हणायची की तुला मुलगा होईल तुला मुलगा होईल, बट तिलाही मुलगी झाली मलाही मुलगी झाली, आम्ही दोघी सेम मंथमध्येच प्रेग्नंट होतो, आणि डिलिव्हरीची फक्त 15-20 दिवसाचा फरक होता आमचा, तिचं आधी झालं. मी रील पण शेअर केली आहे तिच्यासोबतची, तिलाही मुलगी झाली आहे मलाही मुलगी झाली आहे. तर नेवलचा जो पॉईंट आहे तो माझ्या बाबतीत क्रॉस सांगेल मी, माझ्या बाबतीत खरा ठरलेला नाही आहे, बट माझी मध्येच होती तिच्या बाबतीत खरा ठरला नाही खरं तर, माझी मध्ये असल्यामुळे मग मला असं वाटायचं मला मुलगी होईल. तुवा लक्षण, सातवं सिम्पटम्स सांगायचं म्हटलं तर पोटाचा आकार, जे मी इथं दोन चित्र दाखवलेले आहेत जे मी माझ्या सिम्पटम्समध्ये पण दाखवले होते, ज्यांचा थोडासा खाली झुकलेला गोलाकार असतो त्यांना मुलगा होतो, आणि ज्यांचा वर असतो आणि असा फुटबॉलसारखा किंवा टरबुजासारखा आकार असतो असा त्यांना मुलगी होते, आणि माझा अगदी तसाच होता जसा मी या पिक्चरमध्ये दाखवला आहे तसा, त्याच्यामुळेही मला पोटाच्या आकारावरून पण वाटायचं की मुलगी होईल, आणि हे सिम्पटम्स पण माझ्या बाबतीत खरं ठरलेलं. आठवं लक्षण सांगायचं म्हणलं तर मूड स्विंग्स, प्रचंड माझे पण मूड स्विंग्स होत होते, कधीकधी उगाचच रडायला यायचं तिसऱ्या चौथ्या महिन्यानंतर, रेस्टलेस फील करायचे, खूप चिडचिड व्हायची माझे विनाकारण. त्याच्यामुळेच मी प्रेग्नन्सीमध्ये गोव्याला फिरायला गेलेले, थोडंसं रिलॅक्स वाटावं म्हणून, मला सतत असं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं, चिडचिड झाल्यासारखं, कारण की पहिले 3 महिने खाण्यामध्ये काहीच येत नव्हतं, त्याच्यामुळे तर मूड स्विंग्स माझे खूप झालेले. तर तो एक सिम्पटम्स म्हणेल मी की ज्यांनी बेबी गर्ल कॅरी केली आहे त्यांचे मूड स्विंग्स होतात असं मला माझ्या बाबतीत सांगते मी, बाकी मला दुसऱ्यांचं नाही माहिती, बट हे माझे लक्षण आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते की मला मूड स्विंग्स झालेले, त्याच्यामुळे ते एक प्लस पॉईंट सांगते की मला मूड स्विंग्स झालेले आणि बेबी गर्ल झाली. तर 9वं जे लक्षण आहे ते आहे झोपायची साईड, राईट साईड आणि लेफ्ट साईड. तर तुम्ही थ्रू आउट प्रेग्नन्सीमध्ये कोणत्या साईडवर झोपतात, कोणत्या साईडवर तुम्हाला कम्फर्ट मिळतो त्याच्यानुसारसुद्धा आपण जेंडर प्रेडिक्ट करू शकतो, बट हे प्रत्येक बाबतीतच खरं होईल असं काही नाही आहे, बट माझ्या बाबतीत मला खरं झाल्यासारखं वाटते. मी थ्रू आउट प्रेग्नन्सीमध्ये राईट साईडवर झोपण्यास जास्त प्रेफरन्स देत होते, लेफ्ट साईडवर झोपल्यावर मला झोपच येत नसायची, मी कम्प्लीट परत राईट साईडला जायते, आणि राईट साईडवर झोपल्यानंतर बेबी गर्ल होते असं म्हणतात. तर तो एक प्लस पॉईंट होता माझ्या बाबतीत की झोपण्याच्या साईडनी पण आपण डिसाईड करू शकतो की काय होणार आहे. आणि 10वं आणि शेवटचं जे लक्षण आहे ते म्हणजे
ज्या बायकांचं प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त वजन वाढतं त्यांना मुलगी होते, आणि त्या ज्या खूप ज्यांचं खूप कमी वजन वाढतं त्यांना मुलगा होतो, किंवा ज्या सुकड्याच राहतात प्रेग्नन्सीमध्ये, तर ते काही मला तेवढं काही खरं वाटलं नाही ते लक्षण. बट सुरुवातीच्या एक 5-6 महिन्यांपर्यंत 7-8 महिन्यापर्यंत पण माझं काही तेवढं वजन वाटत नव्हतं. मी जे काही रील्स किंवा शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला पोस्ट केले त्याच्यामध्ये दिसलं असेल, बट 8व्या आणि 9व्या महिन्यात माझं झपाट्याने वजन वाढलं. आणि ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरी माझं वजन 70 kg होतं, म्हणजे जवळजवळ माझं 53-55 पासून 70 पर्यंत 15 किलोपर्यंत माझं वजन वाढलेलं. तर लास्टला माझ्या लक्षात आलं की हां नाही, माझंही वजन बऱ्यापैकी वाढलंय, तर हां मग मला मुलगी होऊ शकते. तर ते एक रिझन मला लास्टला वाटलं की हां नाही, माझंही वजन बऱ्यापैकी वाढलेलं आहे. एक मोस्टली 10 किलोपर्यंत वाढलं जातं किंवा वाढतं, तर माझं जास्तीत जास्त 15 किलो वाढलेलं. मग त्याच्यामुळे मला वाटलं की वजनाचा पण पॉईंट एक असू शकतो, की ज्यांचं जास्त वजन वाढतं त्यांना मुलगी होते म्हणून. पण प्रत्येकाच्या बाबतीत नसेल, पण हा मला पॉईंट खरंच गौण वाटतो. बट ठीक आहे, सगळे मानतात म्हणून मी सांगितलेला. तर तुम्हाला या पॉईंट्सपैकी किती पॉईंट्स खरे वाटतात आणि कोणते पॉईंट तुमच्या रिलेटेड आहेत, की तुम्हालाही हे सगळं झालं आणि तुम्हालाही मुलगी झाली, तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जर एखादा पॉईंट चुकला असेल तर तोही सांगा की नाही, हा पॉईंट मुलीच्या बाबतीत चुकीचा आहे, हा ह्या पॉईंटला मुलगा जाऊ शकतो, किंवा ह्या पॉईंटनुसार ह्या सिम्टम्सनुसार मुलगा होतो आहे, हेही तुम्ही मला सांगू शकतात. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी माझे सोनोग्राफी स्कॅनचे रिपोर्ट्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, आणि ते कसे रीड करायचे, कसे बघायचे, काय बरोबर असलं पाहिजे, वजन किती आहे बाळाचं, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत अजून कुठले तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील प्रेग्नन्सीमधले किंवा आई होतानाचे, ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, स्वस्थ रहा, मस्त रहा. आणि मीही आता आई बनल्यापासून खूप वेगळी झाली आहे, म्हणजे माझ्या स्वभावात खूप बदल झाला आहे, तोही तुम्हाला शेअर करायचा आहे, आई बनल्यानंतरचा प्रवास माझा. तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.